हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं द क्रेजी फूड इन इलम या चॅनल मध्ये. आज आपण क्रिस्पी अशी अळूवडी बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता मी आपली अळूवडी खूप छान अशी क्रिस्पी वाटते आहे. अळूवडी बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे घरगुती डाळीचं पीठ आहे, तुम्ही बाजारातून आणलेलं घेऊ शकता. त्यामध्ये मी इथे 1/2 चमचा हळद घालते, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा आलं लसूण आणि मिरची पेस्ट. त्यानंतर मी इथे 1 चमचा पांढरे तीळ घालून घेते. त्यानंतर मी इथे 1 चमचा चिंचगुळाची चटणी घालून घेते आणि आपल्याला यामध्ये 1.5 चमचा कोकम अगर घालायचा आहे. कारण अळूच्या पानांना खाज असते, ती खाज ह्या त्याच्यामुळे आपल्याला नाही लागणार, त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये हे ऍड करतो. त्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे आपण मिक्स करून घेऊया. आपल्याला अळूवडी एकदम कशी बनवायची असेल तर आजची एक खास टीप आहे. त्यामध्ये तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. ते मी इथे ऍड करते आणि मिक्स करून घेते. आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ऍड करायचंय. एकदम पाणी घालून घ्यायचं नाहीये, आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालत घालत ते मिक्स करून घ्यायचंय. आणि आपल्याला ही जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी मीडियम पेस्ट बनवायची आहे याची. इथे मी असं अळूवडीसाठी लागणारं बॅटर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला ते बनवून घ्यायचं आहे. तुम्हाला यामध्ये जर तुमच्या आवडीचे मसाले ऍड करायचे असतील तर तुम्ही करू शकता. तुम्ही यामध्ये धना जिरा पावडर पण ऍड करू शकता किंवा थोडा 1/2 चमचा गरम मसाला पण याच्यामध्ये घालू शकता. जास्त मसाले नाही आवडत अळूवडीमध्ये, त्यामुळे मी माझ्या पद्धतीने बनवलेली आहे. आता आपण अळूवडीची पुढची स्टेप बघूया. इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत, 6 पानं आहेत ही. आपण बाजारातून आणल्यानंतर ही अळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्याला पुसून घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला हा पाटचा देठ काढून घ्यायचा आहे आणि हा जो राहिलेला तिकडचा देठ असतो तो असा त्याचे दोर काढून घ्यायचे आहेत आपल्याला. असे करून मी सगळी पानं करून ठेवलेली आहेत. त्यानंतर मी इथे एक अशी प्लेट घेतलेली आहे आणि आपल्याला बाजारातून आणलेली पानं ही एक साईजची भेटत नाही, त्यामुळे काय करायचं, अळूवडी बनवताना जे सगळ्यात मोठं पान आहे ते आपल्याला एकदम फर्स्ट ठेवायचं आहे असं. आणि त्यानंतर आपल्याला छोटी मोठी पानं असतील ती त्याच्यावर अशी ठेवत जायची. तिथे मी सगळ्यात मोठं पण ठेवून घेतलेलं आहे. आता मी जे आपण अळूवडीचं बॅटर बनवून घेतलेलं आहे ते मी याच्यावर लावून घेते. जास्त जाड आणि जास्त पातळ पण नाही लावून घ्यायचं, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर चमच्याने लावता येत नसेल तर तुम्ही हाताने पण हे व्यवस्थित लावून घेऊ शकता. आता मी हे इथे हातानेच लावून घेते. इथे माझं हे फर्स्ट पान लावून झालेलं आहे पूर्ण याला. आता आपण याच्यावर दुसरं पान ठेवून घेऊया. आपल्याला हे दुसरं वाले पान जसं आपण फर्स्ट ठेवलं होतं त्याच्या अपोजिट असं ठेवायचं आहे. थोडं प्रेस करून घ्यायचं असं परत आपल्याला याच्यावर पातळ असं बॅटर लावून घ्यायचं. असं आपण सगळे बॅटर लावून घेऊया सगळ्या पानांना. आपल्या सगळ्या पानांना असं बॅटर लावून झालेलं आहे. आपण आता याचा रोल बनवून घेऊया. त्यासाठी मी हा जो कॉर्नर आहे तो असा फोल्ड करून घेणार आहे. दोन्ही कॉर्नर फोल्ड करून घ्यायचं आणि हा मधला पण असं फोल्ड करून घ्यायचा. त्यानंतर याच्यावर थोडंसं आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे.
त्याचप्रमाणे आपल्याला हा कॉर्नर पण सेम असा फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यावर आपल्याला हे बटर लावून घ्यायचं आहे. आणि आपण आता याचा रोल बनवून घेऊया. मी इथे 6 पानांचा एकच रोल बनवला आहे, त्यामुळे मोठी मोठी वडी आपली तयार होते. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही 4-4 पानांचा पण रोल बनवू शकता. त्यानंतर आपल्याला असं फोल्ड करत जायचं आहे आणि या वरच्या बाजूला थोडं थोडं असं बॅटर लावून घ्यायचं. आणि आपल्याला हा जो लास्टचा पोर्शन आहे तो ह्याच्यावर असा प्रेस करून घ्यायचा आहे. आणि इथे आपला अळूवडीचा रोल बनवून रेडी झाला आहे. आता आपण याला स्टीम करून घेऊया. इथे आपला अळूवडीचा रोल वाफवून रेडी झालेला आहे. त्याला मी 10-20 मिनटं बाहेर रूम टेम्परेचरला ठेवला होता. आता हा थंड झाला आहे. आपण याच्या वड्या काढून घेऊया. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आपल्याला ह्या वड्या मीडियम गॅसवर तळून घ्यायच्या आहेत. जास्त तेल गरम करायचं नाही आहे. मी इथे वड्या त्याच्यामध्ये आपण हे शॅलो फ्राय पण करू शकता. इथे जास्त तेल नाही घेतलेलं आहे. आपल्याला एक साइडने आपल्या वड्या फ्राय होत आलेल्या आहेत. आपण याला दुसरी साइडला कट करून घेऊया. मी ते सगळ्या वड्या आपल्या परतवून घेतलेल्या आहेत. आपण याला थोडं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय होऊ देऊया. तुम्ही बघू शकता आपल्या वड्या छान फ्राय होत आलेल्या आहेत. आपल्या वडीचा कलर चेंज झालेला आहे. अशा प्रकारे आपल्या क्रिस्पी अशा अळू वड्या खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही या नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा.